गर्भवती माता आणि बालकांच्या मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यात राज्यातल्या आरोग्य यंत्रणेला यश येताना दिसते. भारत सरकारनं पंतप्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत दिलेल्या पुरस्कारांनी राज्यात माता मृत्यू कमी करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना यश आलंय. देशामध्ये केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कमी माता मृत्यू होत आहेत. राज्यात गर्भवती मातांच्या मृत्यूचं प्रमाण हे 68 वरून 61 वर आलं आहे. गेल्या 3 वर्षात हे प्रमाण 10.6% कमी झालंय. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या याच कामगिरीचा गौरव केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केला आहे. देशात केरळ राज्यात 1,00,000 गर्भवती स्त्रियांमागे 46 मातांचं मृत्यू होण्याचं प्रमाण आहे, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 61 वर आहे. माता मृत्यूचं प्रमाण लक्षणीय कमी केल्यामुळे युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं महाराष्ट्राची दखल घेतली आहे. गेल्या 3 वर्षात आम्ही मदर ट्रॅकिंग, चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम करून प्रत्येक महिलेची एक्सपेक्टेड ड्यू डेट ही आम्ही मार्क केली आणि त्याप्रमाणे तिची ट्रीटमेंट केली आणि निश्चितपणे आम्हाला सर्वदूर अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. आपण 2 नंबरवरती आहे. केरळ आपल्या पुढे आहे, तमिळनाडूला आपण मागे टाकलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या वेळी केरळला आपण कॉम्पीट करू. राज्य सरकार गर्भवती महिलांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत असून या सुविधा सक्षम करण्यावर भर असल्याचा दावा करण्यात येतोय. पण ग्रामीण भागामध्ये जी सेवा दिलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दर महिन्याच्या 9 तारखेला जाऊन ते त्याच्या अनुषंगाने मला हे अवॉर्ड देण्यात आलेलं आहे की त्या सेवेमुळं आमच्या त्या भागामधल्या माता मृत्यूचं प्रमाण आणि बालमृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेलं आहे. राज्यात माता मृत्यू आणि बालमृत्यूचं प्रमाण असंच कमी होत राहो आणि सातपुडा आणि मेळघाटात राहणाऱ्या आदिवासींनाही याचा लाभ मिळत राहो एवढीच माफक अपेक्षा. प्रशांत परदेशी, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.